खांदा कॉलनी येथे सुरू असलेल्या सप्ताहाला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. खांदा कॉलनी येथे श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात या सोहळ्यानिमित्त 7 ते 14 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत हबप प्रकाश महाराज साठे शास्त्री यांनी कीर्तन सादर केले. दरम्यान या सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, माजी उपमहापौर सीताताई पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप नेते भीमराव पोवार, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुभाष कोकाटे, मंडळाचे अध्यक्ष हरिदास वणवे, उपाध्यक्ष सुनील खाडे, विनायक मुंडे सचिव देवदास खेडकर, उपाध्यक्ष विनायक मुंडे खजिनदार संजय वायभासे, उपसचिव दिलीप नाकाडे, दत्त बिनवडे, उपखजिनदार शिवाची लांब बाळासाहेब बडे, विष्णू वायभासे, किसन लांडगे, सल्लागार सदानंद पाटील, कचरू डमाळे, रामदास नकाडे, सतीश गर्जे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं प्रथमतः मी संत वामनभवानी जे भगवान बाबांच्या पवित्र स्मृतीस मी त्यांना अभिवादन करतो. आणि मी माझ्यावर समजतो की या सोहळ्याकरता आज मला आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं. मग मी हरिदाजी वनवे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. तर भगवान बाबांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक प्रकारचं समाज प्रबोधनाचं कीर्तनाच्या रूपानं संपूर्ण आयुष्यभर त्यांनी काम केलं. तर आज कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवण झाल्याच्या राहत म्हणजे महाराष्ट्राला भगवानगड जो आहे तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मुलं त्याने आपलं आयुष्य समर्पित पूर्ण समर्पितच केलं होतं भगवान बाबांच्या. आणि त्यामुळे विशेष करून आज या ठिकाणी जो नगर जिल्ह्याचा समुदाय समूह या ठिकाणी समुदाय आहे, पाथर्डी तालुका असेल, बीड जिल्ह्यातील असेल, बहुतांश या दोन पाणंद जिल्ह्यातच समुदाय प्रमुख येणार. आणि आपण सर्वांनी भगवान बाबांच्या शिकवणीवर आपण त्यांच्या मार्गावर जात समाजाच्या उद्धारासाठी आपण सगळे मिळून काम करतो. आणि ती शिकवण आपल्या सरकारने आपल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृतीच्या माध्यमातून त्यांनी केलेली होती. तर मग त्यांचा तर विस्तार फार मोठा होता. म्हणजे तेलंगणामध्ये गेला तरी भगवान बाबांची आठवण निघते, आंध्र प्रदेशमध्ये गेले तर त्यांची आठवण निघते, महाराष्ट्राचा त्यांचा प्रभाव होताच. परंतु या सगळ्या कष्टकरी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम आपल्या संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी तर त्या ठिकाणी जो विडा उचलला आणि निष्प्रहपणे निस्वार्थीपणे त्यांनी ती सेवा केली. आमचे माझे आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची अनंत श्रद्धा भगवान बाबांवर आणि त्यांच्या निधनानंतर जो आमचा पारायण सोहळा लोणीला सुरू झाला, आमच्या वडिलांनी सुद्धा कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा सातत्यानं मग भगवान बाबांच्या विचार आधारित
एक तरी जीवन आपल्या गावात झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी आयुष्य वाटली. त्यामुळे या सगळ्या विचारही समोरच झाले. आपण सगळे कार्यकर्ते बीड जिल्ह्यात असे बीड जिल्ह्यामध्ये मला तर छोटाफार गाव त्यांचं त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. दुष्काळ गाव सावर गाव. परंतु परिस्थितीचा विचार न करता मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आपल्या स्वतःला या समाजासाठी समाजाच्या विकासाकरता झोकून दिलं. आजही लाखो भावी भगवानगडावर दरवर्षी जमा होता. हे केवळ निस्वार्थीपणाने समाजाच्या करता केलेलं काम हे त्याचं ते आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वर्गीय गोपीनाथराजा बळ मला त्यांनी संधी मिळाली. त्यामुळे माझं भाग्य समजतो की असे का महामानवाच्या अतिशय त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा मला त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या समोर रथमस्तक होण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली. हा आशीर्वाद फार मोठा आहे मित्र. आपण पुण्यतिथी जयंत्या साजरा करतो पण या महापुरुषांच्या विचाराचा वसा घेऊन आपण ज्यावेळी समाजासाठी समाजामध्ये काम करतो त्याला कुठं गालबोट लागणार नाही. कुठं त्या आपल्या वर्तणुकीमुळे वागणुकीमुळे त्या विचाराला कुठं छेद देईल अशा प्रकारचं काम आपण करणार नाही. ही भूमिका जर प्रत्येकाने मनाशी घेतली मनाशी खुंडार मानली तर मला वाटतं आपलं जीवन जीवनाचा उद्धार झाल्यासारखं होईल अशा प्रकारची भावना आपल्या प्रत्येकाला. आपल्या या सोहळ्याला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा आजचा दिवस की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कष्टकरी सर्वसामान्य माणसाच्या हिताची काळजी घेणारे कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब त्या मुंडे साहेबांचे आपण सर्वजण एका अर्थानं वारसदार आणि त्यामुळे त्यांच्या स्मृती जागवत असताना त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा असा नेता आपण सर्वजण सातत्याने शोधत असतो. आज विखे पाटील साहेब महाराष्ट्रभर दिलेली जबाबदारी पार पाडताना सातत्यानं एकाही फळाचं उसंत न धरता ज्या पद्धतीनं काम करतायत मला असं वाटतं की निश्चितपणानं या ठिकाणी आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करताना आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद होतोय आणि त्यामुळे त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपला मी त्या ठिकाणी साहेब आपलं मनापासून स्वागत करतो.